सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडूजी नेमसी पाटील होते. 1840 साली महात्मा ज्योतिराव फुले या दोन समाजसुधारकांसोबत सावित्रीबाईचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी त्यांचे वय 9 वर्ष तर ज्योतिरावांचे वय 13 वर्ष होते. त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाजसुधारक, लेखक, तत्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते. परंतु सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्यावेळी मुलींची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. ही पद्धत मोडण्यासाठी आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भूगर पेठेत भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. भारतात मुलींसाठी सुरू होणारी ही पहिली शाळा होती आणि सावित्रीबाई या देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका बनल्या. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त 6 मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली. स्वतः सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी या शाळेत जात असत, पण हे इतके सोपे नव्हते. त्यांना लोकांच्या कडक विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांनी लोकांकडून होणारा अपमान सहन केला. सावित्रीबाई शाळेत जात असताना स्त्री शिक्षणाचे विरोधी कचरा, शेण, चिखल, दगड इत्यादी त्यांना फेकून मारत. यामुळे त्यांचे कपडे घाण व्हायचे. म्हणून त्या आपल्याबरोबर आणखी एक साडी आणायच्या आणि शाळेत आल्यावर साडी बदलायच्या. एवढा विरोध आणि संकटे असूनही त्यांनी हार मानली नाही, माघार घेतली नाही आणि महिलांच्या शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले. स्त्री शिक्षणासह अन्य क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. कमी वयाच्या मुलींचे वृद्धांसोबत विवाह करण्याच्या प्रथेमुळे अनेक मुली 12-13 वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाहास अजिबात मान्यता नव्हती. पतीच्या मृत्यूनंतर अशा विधवांना सती जावे लागायचे. तिला पतीच्या चितेवर जिवंत जाळले जायचे किंवा ती स्वतः चितेवर उडी मारून आत्मदहन करत असे. त्यांचे केश ओपन करून त्यांना तुरुप बनवले जायचे. अशी भयानक अवस्था होती महिलांची आणि विधवा स्त्रियांची. ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंध ब्युरो सुरू केले. कारण विधवा गरोदर असल्या तर त्या एकतर आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. यातनाशिवाय दुःखाशिवाय मिळणार नाही. सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंध ब्युरो समर्थपणे चालवले. असलेल्या किंवा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण